शिवसेना शिंदे गटाचे संदीपान घुमरे यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आता पालकमंत्री पदासाठी भाजपाने दावा केला आहे. तर संजय शिरसाट आणि मंत्री अब्दुल सत्तार यांची देखील नावे चर्चेत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे रिक्त झाल्यानंतर महायुतीमध्ये रस्सीखेच पहावयास मिळत आहे. एकीकडे अनेक दिवसांपासून मंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्या संजय शिरसाट यांना मंत्रीपद मिळून आपल्याला पालकमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा आहे. तर दुसरीकडे हे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे असल्याने शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी प्रयत्न देखील सुरू आहे. सत्तार यांनी पालकमंत्री पदासाठी इच्छा देखील बोलून दाखवली आहे. त्यानंतर संदीपान भुमरे यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वोत्तरी प्रयत्न केला असून हे पालकमंत्रीपद आम्हाला देण्यात यावे असे भाजपाचे मत आहे. शिवसेना शिंदे गटाला खासदारकी मिळाली, आता पालकमंत्रीपद भाजपाला द्यायला हवे असे मत भाजपाच्या गोट्यातून होत आहे. त्यामुळे आता रिक्त झालेले हे पालकमंत्रीपद महायुतीसाठी डोकेदुखी ठरलं आहे. त्यामुळे हे पालकमंत्रीपद कोणाला मिळेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.